कांदा निर्यात बंदीवरून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. हे दावे प्रतिदावे पडताळण्यासाठी एबीपी माझाच्या टीमनं पुण्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असली तरी त्यामध्ये व्यापाऱ्यांना सहभागी करून न घेतल्यानं त्याचा परिणाम जाणवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच निर्यात बंदीचा परिणाम जाणवत नसल्यानं उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भातला अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी. कांद्यावरील निर्यात बंदी आणि त्याचे होणारे परिणाम हा फक्त राजकीय मुद्दा नाही तर तो हजारो शेतकऱ्यांशी निगडीत आहे, अर्थात त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांशी देखील निगडीत आहे. वेगवेगळे दावे केले जात आहेत, प्रतिदावे केले जात आहेत, मात्र वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत आणि आमच्यासोबत काही शेतकरी आहेत, त्याचबरोबर काही व्यापारी देखील आहेत. सुरुवात शेतकऱ्यांपासून करूयात. दादा, तुमच्या हातामध्ये तुम्ही कांदा विकलाय याची ही पावती आहे, पट्टी म्हणता तुम्ही त्याला, तर तुम्हाला किती दर मिळालेला आहे, तुम्ही कुठून आलेला आहात, कुठे तुमची शेती आहे, तुमचं नाव आधी सांगा. राहू पिंपळगाव आलोय. आमची शेती पिंपळगाव म्हणजे पुणे जिल्ह्यात दौंड मध्ये. हो, तर आम्हाला बाजार भाव मिळाले 11 ते 12 रुपये. हे अपेक्षा म्हणजे याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही आम्हाला. किती तुम्हाला अपेक्षा? आम्हाला अपेक्षित 21-22 रुपये पाहिजे होता, म्हणजे रोजगाराच्या हिशोबाने तेवढे लेवल झाले असते. तुम्ही कांदा विकलाय तर काय दराने विकलाय, काय परिस्थिती आता? आजच्याला माझा कांदा विकलाय 9 रुपये किलो. तर आजच्याला कमीत कमी म्हणजे शेतीचा खर्च नांगरटीपासून सर्व जर खर्च पाहिला तर कांद्याला एका एकराला 60,000 रुपये खर्च येतो, आणि आजच्याला एका एकरामध्ये 30,000 रुपये कांद्याचे होते. त्यामुळं शेतकरी खूप म्हणजे खूप तोट्यात आहे. आणि सरकार म्हणजे फक्त सांगते निर्यात उठवली, आणि सरकार निर्यात उठवत नाही, काही नाही. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये कांद्याला काय दर आहे? आपल्या इथे जो दर या शेतकऱ्यांनी सांगितलं, कोणाला 11 रुपये, कोणाला 9 रुपये, कोणाला 12 रुपये असेल. आता या शेतकऱ्यांना 11 ते 9 रुपये भाव मिळाला ही गोष्ट खरी आहे, पण आजही जो निर्यातक्षम माल आहे तो पुन्हा मार्केटमध्ये 14 ते 16 रुपये, एखाद दुसरा 17 रुपये या पद्धतीने विकला जातोय. असं नाही आहे की चांगल्या मालाला भाव नाही आहे. एखादी वस्तू आपण महाग विकायचा ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी केवळ आपल्याला वाटतं म्हणून ती महाग कधीच विकली जाऊ शकत नाही. तो डिमांड सप्लायचं इक्वेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. पण आपला एवढा जगात आपला कांदा भारी असून आपल्याला त्याचा फायदा उठवता येत नाही, आपली व्यापारी धोरणं त्याच्यासाठी पोषक नाही आहेत, त्यामुळं आपण कांद्याचा कधीच फायदा उचलू शकत नाही. कॅमेरामन प्रशांत माणेसे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.